चोरी के मोबाइल को लेकर हुए विवाद में आरोपी ने फिरियादी से जमकर मारपीट की, जिससे फिरियादी बुरी तरह घायल हो गया है। कलमना पुलिस ने आरोपियों को गिरफ्तार किया, आगे की जांच की जा रही है। नागपुर शहर में कोरोना का खौफ कम, अरगुना का दौर बहुत ज्यादा बढ़ रहा है। ऐसी एक घटना कलमना के अंतर्गत आने वाले ताज कॉलोनी पावन गांव के पुलिया के पास हुई है, जहां पर फिरियादी अपने घर जा रहा था। उसी दौरान आरोपी ने फिरियादी के अपने और साथियों के साथ मिलकर बुरी तरह पिटा, जिससे फिरियादी के दोनों आंखों और नाक पर काफी चोटें आई है। ये मामला मोबाइल चोरी को लेकर हुआ है। फिरियादी के दोस्त ने आरोपी का मोबाइल चुराया था और वो मोबाइल फिरियादी को दे दिया था, लेकिन फिरियादी ने अपने पास मोबाइल नहीं होने की बात कही, जिससे आरोपियों ने बुरी तरह से उसे पीटा और फिरियादी की दुपहिया वाहन नगद 5,300 रुपए लेकर रफूचक्कर हो गए। इसी दौरान पुलिस का वाहन वहां से गुजर रहा था। पुलिस को देखते ही आरोपी और उसके साथी भाग खड़े हुए। पुलिस ने फिरियादी की शिकायत पर मामला दर्ज किया है। नमस्कार, पुलिस स्टेशन ला कलमना पुलिस स्टेशन येथे दिनांक 12 तारखेच्या मध्यरात्री जवळजवळ आम्ही नाईट अधिकारी डी बी इन्चार्ज म्हणून असताना मी व माझी पूर्ण टीम पेट्रोलिंग करत असताना कलमना गाव नाका नंबर 4 या ठिकाणी आमची पेट्रोलिंग चालू असताना जुना कामठी रोडनी त्या ठिकाणी एक गोतमारे बिल्डिंग याच्या बाजूला SBI ATMच्या समोर त्या ठिकाणी एक ॲटो एका खड्ड्यामध्ये थांबलेला दिसला आम्हाला, आणि त्यावेळेस आम्हाला आवाज आला ओरडल्याचा आवाज आल्यामुळे आम्ही तिकडे पाहिलं बाबा काय ओरडतात। आम्ही सर्वांनी तिथे धाव घेतली आणि पाहिलं तर त्याच्यामध्ये एका मुलाला मारत होते। आम्ही पोलीस येताना पाहून त्यातले आरोपी पळून गेले आणि तो मुलगा थांबला। त्या मुलाला जबर मारहाण करण्यात आली होती फिर्यादीला। आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन आलं, त्यांचा उपचार केला आणि त्याला विचारलं काय मारतात म्हणून, तुझा मित्र कुठं आहे, तुझा मित्र चेतन ठाकूर कुठं आहे हे म्हणून त्याला मारहाण चालू होती। हत्याराचा धाक दाखवून त्याने त्याला पावनगाव रोडनी ॲटोमध्ये बसून मारहाण करत त्याच्यापासले पैसे छिनलेले होते, त्याच्यापासून त्याच्या मोटरसायकल छिनलेली होती आणि त्याला हत्याराचा धाक देऊन मारत होते। त्या पद्धतीने आम्ही त्याला पोलीस स्टेशन आणलं, त्याचा उपचार केला, त्याच्यानंतर त्याने नावं सांगितल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये 5 आरोपी आहेत, 5ही आरोपी रेकॉर्डवरचे आहेत, प्रत्येकावर वेगवेगळ्या हेडमध्ये पूर्ण नागपूर शहरामध्ये गुन्हे दाखल आहेत आणि त्यांना आम्ही गुप्त बातमीदाराच्या मदतीनं सापळा रचून पकडण्यात आलेले आहेत 5ही च्या 5 आरोपी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई आम्ही करत आहोत। आरोपींचे नाव काय आहे? आरोपीचं नाव आहे, एक आहे अरबाज उर्फ छोटू, दुसरा आहे शहाबाज उर्फ सलमान, तिसरा आहे शेख राजिक आणि चौथा आहे अक्षय अस्वले आणि पाचवा आहे इरफान वल्द अब्दुल रज्जाक। हे सर्व रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर आम्ही दरोड्याचा गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहोत। एक और, राज्य के गृहमंत्री और पुलिस प्रशासन अच्छा काम कर रहे हैं, लेकिन शहर में गुंडों का आतंक आज भी बरकरार है। कलमना पुलिस थाने से कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागढ़ के साथ संजय मिरे की रिपोर्ट, NBC News नागपुर।